नमस्कार मित्रांनो, मी के जी कप्ते। आज आपल्याकडं एक आनंदाची बातमी घेऊन तुमच्या समोर आलो। मित्रांनो, आपल्याला माहिती असेल PMEGPG योजना आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे राबवली जाते। त्यामध्ये एप्रिल 2020 काही बदल करण्यात आले होते। तो बदल असे होते की DLTFC बैठक, म्हणजे जी कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती आणि त्यानंतरच जे प्रपोजल बँकेमध्ये जात होते त्यामध्ये बदल करून वेबसाईटवरच एक निर्मिती जी केली गेली होती ती म्हणजे स्कोअर कार्डाची, म्हणजे तो स्कोअर कार्ड ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना आपल्यालाच भरावा लागत होता। याचा मी व्हिडिओ मित्रांनो त्याच वेळेस करून टाकला होता, तो जो बदल झाला होता तो। त्यानंतर आत्ता जो बदल झालेला आहे तोही मी व्हिडिओ करून टाकलेला आहे, तो म्हणजे तो स्कोअर कार्डवर आपण जी काही माहिती भरतो 20 ते 21 पॉईंट, त्या 20 ते 21 पॉईंटला जे सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे ते अपलोड आपल्याला करावे लागतात, हा बदल झालेला आहे। पण आज मी तुमच्यासमोर जी महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी ती ही घेऊन आलो आहे मित्रांनो। तर हा जो बदल केला गेला, कारण DLTFCमुळे काय होत होतं की बरीचशी केलेली अर्ज तुंबून राहत होती प्रत्येक एजन्सीकडून, आता तिची स्पीड वाढलेली आहे आणि आत्ता म्हणजे एप्रिल 2020 पासनं आत्तापर्यंत तब्बल 44% म्हणजे 44% PMEGPच्या प्रपोजलची बँकेकडे जाण्याची वाढ झालेली आहे मित्रांनो। आणि हे मी सांगत नाही, तर हा जो मुद्दा आहे तो कालच्याच फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये KVICC जे चेअरमन आहेत, ज्यांचं नाव आहे विनय कुमार सक्सेना, यांची एक मुलाखत छापून आलेली आहे। त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये म्हणजे ऑगस्टच्या एंडपर्यंत 71,556 प्रोजेक्ट्स जे होते ते बँकेपर्यंत पोहोचले होते, पण यावर्षी मात्र 1,03,000 प्रोजेक्ट्स म्हणजे प्रपोजल्स हे बँकेकडे पोहोचले आहेत, म्हणजे 44% वाढ झालेली आहे। आणखी एक आनंदाची बातमी ही सांगू इच्छितो तुम्हाला, जी कालच्याच त्यांच्या यामधनं मुलाखतीमधनं जी फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये छापून आलेली ती म्हणजे मित्रांनो, बँकेनी 11,191 प्रोजेक्ट्स आणि ज्याची किंमत होती 345.43 करोड रुपये चं मार्जिन मनी म्हणजे थोडक्यामध्ये आपण सबसिडी म्हणतो, मार्जिन मनी हे वाटप करण्यात आलेलं आहे। म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये या केलेल्या बदलामुळं ही वाढ झालेली, म्हणजे 44% ही वाढ झालेली आहे, ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। स्पीड वाढलेली आहे, स्पीड बरोबरच प्रपोजल्स फास्ट सँक्शनिंगची प्रक्रिया वाढलेली आहे मित्रांनो। याचबरोबर PMEGPमध्ये हा बदल केल्यानंतर आणखी एक बदल जो आहे तो म्हणजे PMEGPमध्ये फॉलोअप फार मोठ्या प्रमाणात केंद्रीय स्तरावरून घेतला जात आहे, म्हणजे जे एजन्सीज आहेत ज्यांच्याकडे हे अर्ज येऊन पडलेले आहेत त्यांच्याकडं तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिवस नाही तासावर की या इतक्या आपला अर्ज ऑनलाईन सबमिट झाल्यानंतर तो किती तासांनी पेंडिंग पडलेला आहे याचं सुद्धा फॉलोअप केंद्र शासनाच्या स्तरावरून एजन्सीकडे घेतला जात आहे। एजन्सी म्हणजे आपले जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग वगैरे जी काही एजन्सीज असतील त्यांच्याकडे घेतला जातो, म्हणजे फॉलोअप इतक्या पद्धतीने वाढलेला आहे। हा एक सकारात्मक बदल PMEGPमध्ये दिसतोय, म्हणून PMEGPमध्ये अर्ज करून प्रपोजल करून चांगल्या प्रकारचे प्रपोजल, हे मात्र लक्षात ठेवा, म्हणजे व्यवस्थित डॉक्युमेंट, व्यवस्थित प्रपोजल, व्यवस्थित प्रोजेक्ट रिपोर्ट आणि डॉक्युमेंट व्यवस्थित, असे जर आपण करत असू तर याची स्पीड मोठ्या प्रमाणात आत्ता वाढलेली आहे। ही आपल्यासाठी एकदम आनंदाची बातमी आहे। आपण जर योजनेमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर PMEGPत नक्कीच जायला हरकत नाही, याचा आपण फायदा करून घ्यावा। धन्यवाद मित्रांनो, हीच बातमी मी तुम्हाला देण्यासाठी, वाढलेली 44% देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेलो होतो। धन्यवाद। माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, पोचू द्या मित्रापर्यंत, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्कीच अशी चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन। धन्यवाद मित्र।